अहो ज्या जिल्ह्याचे ते नेते आहेत नाहीतर ज्या जिल्ह्यातून ते निवडून आले आहेत त्या मतदारसंघात, तिथं तर वाईट परिस्थिती आहेच, पण मला असं कळतंय की कोल्हापूर का कुठल्या तरी भागामध्ये ते पालकमंत्री सुद्धा होते का आहेत, आणि तिथं सुद्धा अतिशय वाईट परिस्थिती आहे. आणि फक्त या जिल्ह्यांपुरती नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अतिशय हालाकीची परिस्थिती आहे. आता जी काही शिक्षक भरती चालू करा आम्ही म्हणत होतो, 65,000 रिक्वायरमेंट आहे, रेशोप्रमाणे 55,000 भरती व्हायला पाहिजे होती, त्यांनी 20,000 भरती तिथं केली, ती सुद्धा पूर्ण अजून झालेली नाही. आणि त्याच्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर आणि ह्या सगळ्या विषयाकडे बघितलं तर मंत्री महोदयांचं लक्ष हे गणवेश आणि बूट खरेदीकडे आहे, पण कुठेही टॉयलेट बांधणं, इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करणं, क्वालिटी एज्युकेशन देणं, ट्रेनिंग देणं, शिक्षक भरती होणं, प्राध्यापक भरती होणं याच्याकडे कुठेही त्यांचं लक्ष दुर्दैवाने नाही. त्यामुळे जे आज मंत्री आहेत त्यांनी ज्या गेल्या 2-2.5 वर्षामध्ये ज्या प्रकारचं दुर्लक्ष शिक्षण विभागाकडे केलं आहे असंच म्हणावं लागेल की आत्ता जी मुलं शाळेमध्ये शिकत आहेत त्यांचं भवितव्य खऱ्या अर्थाने धोक्यात जर कुणी आणलं असेल तर या सरकारनी आणि या सरकारमध्ये असणाऱ्या मंत्र्यांनी आणलेलं आहे.